नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या तासिकेत तुम्हा सर्वांचे स्वागत मुलांनो आजच्या या तासिकेत आपण पंडिता रमाबाई या पाठावर आधारित काही कृती पाहणार आहोत मुलांनो या पाठाचा अभ्यास आपण या आधीच्या तासिकांमध्ये केलेला आहे त्यावर आधारित काही प्रश्न देखील आपण पाहिलेले आहेत आणि मला पूर्ण आशा आहे की तुम्ही ते सर्व प्रश्न त्यांचे उत्तरं तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलेले असतील आज आपण काय करणार आहोत या पाठावर आधारित काही कृती दिलेल्या आहेत त्या अभ्यासणार आहोत तुम्ही जर पाहिलं मुलांनो तर पृष्ठ क्रमांक अडतीस वर तुम्हाला अशा प्रकारे खेळू या शब्दांशी अशा काही कृती दिलेल्या आहेत तर काय करणार आहोत आपण आज त्या कृती सोडवणार आहोत यामध्ये तुम्हाला जी पहिली कृती दिलेली आहे ती आहे खालील शब्दात लपलेले शब्द शोधा तुम्हाला चार शब्द दिलेले आहेत पहिला आहे गारवा दुसरा शब्द आहे आराखडा तिसरा शब्द आहे सुधारक आणि चौथा शब्द आहे प्रबोधन ता तुम्हाला काय करायचं आहे या प्रत्येक शब्दात काही छोटे छोटे शब्द लपलेले आहेत ते शोधायचे उदाहरणार्थ पहिला शब्द आहे गारवा गारवा या शब्दात कोणकोणते कौन शब्द लपलेले आहेत बघा बरं पहिला शब्द आहे गार दुसरा रवा त्यानंतर वार पुढचा शब्द आहे गावा आणि त्यानंतरचा शब्द आहे वागा असे पाच शब्द आपण यामध्ये लपलेले शोधून काढू शकतो पुढचा शब्द बघा आराखडा यात कोणते शब्द लपले आहेत ते पाहूया ते आहेत शब्द राख खडा खरा आणि राडा त्यानंतरचा शब्द बघा सुधारक यात लपलेले शब्द कोणते आहेत तर सुधा धाक धार आणि कर चौथा शब्द आहे प्रबोधन यात लपलेले शब्द आहेत धन बोध आणि प्रबोध तर अशा प्रकारे दिलेल्या शब्दात लपलेले शब्द आपण शोधून काढू शकतो पुढची कृती तुम्हाला दिलेली आहे ती बघा असे तीन अक्षरी शब्द शोधा ज्यांच्या मधले अक्षर रंग असेल आता आपल्याला असे शब्द शोधायचे आहेत की ज्याचं मधलं अक्षर काय असणार आहे रंग तर उदाहरणार्थ तुम्हाला मी काही शब्द इथे दिलेले आहेत ते शब्द कोणते आहेत बघा बरं करंजी सारंगी चौरंग बेरंग श्रीरंग परंतु आणि कारंजे आणि जर आपण इथे निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल की प्रत्येक शब्दाचं मधलं अक्षर काय आहे रंग आहे इथे पण तुम्ही पाहू शकता प्रत्येक शब्दाचं मधलं अक्षर काय आहे रंग आहे पुढची कृती पहा खाली दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा आता मुलांना तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत आणि कंसातसुद्धा तुम्हाला दुसरा एक शब्द दिला आहे आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला जो शब्द दिला आहे त्यातलं पहिलं अक्षर काढून टाकायचं आहे आणि त्या जागी असं अक्षर वापरायचं आहे की तुम्हाला जो कंसात शब्द दिलेला आहे त्या अर्थाचाच शब्द तयार होईल उदाहरणार्थ बघा तुम्हाला जो पहिला शब्द दिलेला आहे पुस्तक यातलं जर पहिलं अक्षर मी काढलं पू हे पहिलं अक्षर जर मी काढलं तर उरलेला शब्द काय राहतो स्तक आणि तुम्हाला कंसात शब्द कोणता दिला आहे डोके आता या पूच्या जागी आपल्याला असं एक अक्षर घालायचं आहे की डोके या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल आता मी काय केलं तर पूच्या जागी म हे अक्षर घातलं आणि त्यामुळे शब्द तयार झालेला आहे मस्तक डोके या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मस्तक त्याचप्रकारे बघा मुलांना पुढचा शब्द आहे घागर आणि तुम्हाला कंसात शब्द दिलेला आहे समुद्र आता घागर या शब्दातील जर मी पहिलं अक्षर काढलं आणि ते अक्षर आहे घा तर शब्द उरतोय गर त्यामुळे मला असा एक शब्द शोधायचा आहे की ज्याचे म्हणजे असा एक शब्द शोधायचा आहे की ज्याचं शेवटची दोन अक्षरं असणार आहेत गर आणि तो समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्दसुद्धा असणार आहे मग मी त्या जागी टाकलं आहे घाच्या जागी मी लिहिलं आहे सा आणि त्यामुळे शब्द तयार झालेला आहे सागर पुढचा शब्द बघा मुलांनो गाजर गाजर या शब्दातील सुद्धा पहिलं अक्षर आहे गा आणि मी जर त्याचं ते पहिलं अक्षर काढून टाकलं तर आता मला एक असा शब्द बनवायचा आहे जो कंसात दिला आहे बघा काय दिलेलं आहे एक पाळीव प्राणी मग आपण एक नाव शोधायचं की असा एक पाळीव प्राण्याचं नाव की ज्याच्यातली शेवटची दोन अक्षरं जर असणार आहे आणि पहिलं अक्षर आपल्याला तिथे नवीन घालायचं आहे तर इथे मी लिहिलेलं आहे मान तर नवीन शब्द तयार झाला आहे मांजर आणि त्यामुळे मांजर हा सुद्धा काय आहे एक पाळीव प्राणी आहे तर अशाच प्रकारे आपण शब्द बनवणार आहोत पुढचे शब्द बघा समता समता या शब्दापासून आपल्याला एक नवीन शब्द बनवायचा आहे आता कोणता शब्द बनवायचा आहे तर कंसात तुम्हाला दिलेला आहे माया हा शब्द तर माया या शब्दाचा समानार्थी शब्द असा एक नवीन शब्द बनवायचा आहे की ज्याची शेवटची दोन अक्षर म ता ही असतील आणि पहिलं स हे अक्षर जर मी काढलं समता या शब्दातील तर त्या जागी मला एक अक्षर घालायचं आहे तर मी तिकडे म हे अक्षर वापरलं आहे आणि त्यामुळे शब्द तयार झाला आहे ममता पुढचा शब्द बघा कडक आणि आपल्याला नवीन शब्द जो बनवायचा आहे तो आहे रस्ता या शब्दाचा समानार्थी शब्द तर मी कडक या शब्दातलं पहिलं अक्षर काढलं आणि त्या जागी स हे अक्षर वापरलं तर नवीन शब्द तयार होतोय सडक आणि सडक हा रस्ता या शब्दाचा समानार्थी शब्दा शब्द आहे पुढचा बघा तुम्ही शब्द प्रवास प्रवास या शब्दापासून आपल्याला एक नवीन शब्द बनवायचा आहे की जो घर या शब्दाचा समानार्थी शब्द असेल तर मी प्र हा हे अक्षर काढून त्या जागी आ हे अक्षर वापरलं आणि नवीन शब्द तयार झालाय आवास घर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आवाज मुलांनो तुम्हाला इथे काही जोड शब्द दिलेले आहेत आता आपण काय करणार आहोत हे सर्व शब्द असेच्या असेच आपल्या नोटबुकमध्ये लिहिणार आहोत कोणतीही चूक करायची नाही एकदा आपण या शब्दांचं वाचन करूया शब्द तुम्हाला दिलेले आहेत स्त्रिया संस्कृत वक्ता संदर्भ विद्वान ख्याती परान्मुख दुःख दीर्घ श्रमप्रतिष्ठा संघर्ष आयुष्य आणि सहस्त्रक तर हे शब्द तुम्ही असेच्या असे, असे तुमच्या नोटबुकमध्ये सुंदर अक्षरात लिहिणार आहात मुलांना पृष्ठक्रमांक अडतीसवरच तुम्हाला आणखी एक कृती दिलेली आहे ती आहे खेळ खेळूया यामध्ये काय आहे तर तुम्हाला काही चौकटी दिलेल्या आहेत आणि त्या चौकटीत काही अक्षरं आहेत ती अक्षरं जोडून तुम्हाला योग्य अशी म्हण तयार करायची आहे म्हण ओळखून काढायची आहे प्रश्न आहे दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेल्या आहेत ते ओळखा व लिहा पहिली चौकट बघा तुम्ही या जर अक्षरांचं निरीक्षण केलं तर तुम्हाला त्यात एक म्हण लपलेली दिसेल कोणती म्हण आहे बरं ती तर ती म्हण आहे शहाणा त्याचा बैल रिकामा पुढची चौकट बघा त्यातले अक्षर कोणकोणती कुन आहेत ती बघा ए भा ना ध रा क ड ध्या चिन, आणि र आणि या अक्षरांची जर आपण योग्य रचना केली तर त्यापासून एक म्हण तयार होते आणि ती आहे एक नाधड भाराभर चिंध्या पुढची चौकट बघा त्यातील अक्षर आपण पाहूया आई ज, चे क ना का वे ना म रा वे, चे आणि या सर्व अक्षरांची जर आपण योग्य रचना केली तर त्यापासून म्हण कोणती तयार होते तर ऐकावे जनाचे करावे मनाचे पुढची चौकट बघा या चौकटीत जी अक्षरं आहेत त्या अक्षरांची जर आपण योग्य रचना केली तर त्यापासून म्हण कोणती मिळते आपल्याला तर ती आहे चोर सोडून संन्याशाला फाशी तर मुलांनो अशा प्रकारे तुम्हाला या पाठात जी काही कृती दिलेल्या आहेत ज्या वेगवेगळ्या कृती दिलेल्या आहेत त्या आपण आज पाहिल्या आणि त्यात जर काही गंमत लपलेली आहे तीसुद्धा आपण पाहिली तुम्ही काय करायचं आहे तर या सर्व कृती तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत आणि त्यावर आधारित जी उत्तरंसुद्धा तुम्हाला दिलेली आहेत तीसुद्धा तुम्ही त्यामध्ये लिहायची आहेत तर मुलांना पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या तासिकेत धन्यवाद